गुड मॉर्निंग मुलांनो, आज मी तुम्हाला पेपर पॅटर्न देणार आहे एक्झामचा. एक्झाममध्ये कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न लिहिता येतील, कशा प्रकारे प्रश्न येतील, तुम्ही कसे सोडवणार याबद्दल आपण माहिती घेऊया. काय आहे, आपले स्वर झालेले आहे. स्वर काय आहे, अ ते आहापर्यंत स्वर आहे ते आपले झालेले आहेत, हे स्वर तुम्हाला लिहायला येतील. व्यंजन, व्यंजन काय आहे, क ते ज्ञपर्यंत आपण व्यंजन पाहिलेली आहेत, आपली व्यंजनं सगळी झालेली आहे. फर्स्ट स्टँडर्डसाठी हा ओके. आता व्यंजन जोडून शब्द तयार करा. व्यंजन जोडून, व्यंजन कुठली जोडायची आहेत, व्यंजन कुठली आहेत, क ते ज्ञमध्ये व्यंजन आहेत, व्यंजन जोडायची आहेत. कुठली व्यंजन आहे, क अधिक म अधिक ळ. प्रश्न काय येणार, व्यंजन जोडून शब्द तयार करा. महाशब्द कुठला तयार होतो, क म ळ. अशा प्रकारे व्यंजन काय करायचे आहेत, जोडायचे आहेत आणि शब्द तयार करायचे आहेत. तसेच जोड्या लावा. जोड्या लावा आपण किती वेळा पाहिलेला आहे, जोड्या लावा सगळ्यांना येत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित वाचून त्या जोड्या कुठल्या कुठली जोडी कुठल्याला लागेल ती व्यवस्थित करायची आहे. शेवटच्या अक्षरापासून शब्द तयार करा. शेवटच्या अक्षरापासून कुठला शेवटचा अक्षर, शेवटचा अक्षर आहे क प. आता ह्याच्यामध्ये शेवटचा अक्षर प आहे, तर प वरून काय होईल, प प ई, प प ई, ई ई आला, मग ई पासून काय शब्द तयार होईल, इडलिंबू. आता ब, ब पासून काय शब्द तयार होईल, ही शब्द सगळी तुम्ही काय करायची आहे, लिहायची आहे. शेवटच्या अक्षरापासून म्हणजे ही शेवटची अक्षर आहेत त्या अक्षरापासून तुम्ही शब्द तयार करायची आहे. तसेच अंक पूर्ण करा. आपली अंक झालेली आहे 1 ते 20 पर्यंत 25 पर्यंत आपली अंक झालेली आहे, ती अंक तुम्हाला लिहायला येते, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. गटात न बसणाऱ्या शब्दांना गोल करा. गटात न बसणार, कुठल्या गटात नाही बसत, एक दोन तीन आणि काय आहे, फुल. तर कुठला शब्द गटात नाही बसत आहे, हा बसतो, हा बसतो, हा बसतो, हा बसत नाही गटात, याला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. तसेच प्रत्येक शब्द सगळे वाचायचे आहेत आणि त्याप्रमाणे सोडवायचे आहे. या प्रकारे तुमचा काय असेल, पेपर पॅटर्न असेल एक्झामचा, त्याप्रमाणे तुम्ही एक्झाम द्यायची आहे. आता पुढच्या वर्षी तुम्ही पुढच्या वर्गात जाणार, सेकंडला जाणार, तर तुमचा अभ्यासक्रम काय होणार आहे, वाढणार आहे. काना मात्रा बारा खडी वगैरे तुम्हाला काय येणार आहे, लिहायला येणार आहे. या सुट्टीमध्ये त्या सगळ्यांचा म्हणजे जो जास्त वाढणार आहे अभ्यास, अधिक अभ्यास आहे, जास्त अभ्यास आहे, त्याची काय करायची, तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या वर्षी जेणेकरून शाळा ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला काय जाणार नाही, फार त्रास म्हणजे अवघड होणार नाही, अभ्यास तुम्हाला काय कठीण वाटणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, सुट्टीमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे जास्त अभ्यासाची प्रॅक्टिस करायची आहे. आज आपण पेपर पॅटर्न पाहिला, त्याप्रकारे तुम्ही काय करायचं, पेपर सोडवायचा आहे. थँक्यू आणि सगळ्यांना बेस्ट वाटलं.